त्यांच्या शिवसेनेला ते मुस्लिम मतदान जास्त पडलंय, मराठी मतदार पाच फिरवले असं कोण म्हणालंय? देवेंद्र फडणवीस होता. बर, मुळामध्ये इतके मोठे नेते जेव्हा बोलतात तेव्हा नक्की मला असं वाटतं की सगळ्यांनी त्याचं भान राखलं पाहिजे. आज या महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंचा पण वाढदिवस आहे आज, आणि आधी पहिला मी वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्यामध्ये अभिष्टचिंतन करते, आरोग्यदायी दीर्घायुष्य जावं. मी त्यांचीही मुलाखत आज ऐकली होती, म्हणजे ते पण ऐकलं. मुळात तुम्ही मराठी म्हणून मुंबईवर जो हक्क दाखवत होता, महानगरपालिकेला खालसा करत चालले, आणि तरी पण तुम्ही म्हणत असाल की मराठी मतं आम्हाला मिळाली नाही, मग कोणाला मिळाली? मिळाली कोणाला? म्हणजे तुम्ही आजही महाराष्ट्रामध्ये जातीवाद धर्मवाद बराच रुजवण्याचा प्रयत्न करताय. आपण जर बाळासाहेबांची भाषणं पाहिली आधीची पण, तेव्हाही बाळासाहेबांनी तेच सांगितलं होतं की जो माझ्या देशात राहतो, जो माझ्या महाराष्ट्रात राहतो, जो माझ्या मुंबईत राहतो, मग तो कुठल्याही जाती धर्म पंथाचा असू दे, त्याला तो स्वाभिमान असला पाहिजे, त्याचं वर्तणूक त्यांनी आणि असलं पाहिजे. आणि ते जर कोण करत नसेल, कारण नसताना दुसऱ्या देशांचं इथे अभिमान बाळगत असतील, तर अशा लोकांच्या विरोधात आम्ही आहोत. जर आपण पाहिलं की ही मतं, म्हणजे मत जर असं म्हणत असाल, तर खरं म्हणजे आमच्याकडे आजही मिक्स वातावरण आहे. आज आमच्याकडे गुजराती मारवाडी राजस्थानी बाकी सर्व देशातले जेवढे, म्हणजे सगळा जर देश बघायचा असेल तर महाराष्ट्रात या, अख्खा देश बघायचा असेल मग तरीसुद्धा जर मराठी, म्हणजे मराठी लोकांना तुम्ही आज हिनवताय का? मराठी माणसाचा अपमान करताय का? मी असं अजिबात म्हणणार नाही. अनेक जणांनी झेंडे घेतले होते, 40% हिरवा, 40% निळा, 20% भगवा, असं विसरता कसं? मग ती साथ मिळाली नाही का? मग ते विलीन केले गेले वगैरे, किती किती गोष्टी आहे. मला आज वाटतं आजची निवडणुकांना महाराष्ट्रात तरी किमान प्रामाणिक व्यक्ती कोण, प्रामाणिक व्यक्ती आमच्यासाठी काय काय करू शकते. कोविड काळामध्ये ज्यांनी काम केलं, त्या 2.5 वर्षात त्या ज्या पद्धतीने बदनामी करून कुठेतरी त्या कोविडचं काम बाजूला करणं, मला वाटतं कुठला धर्म, कुठला पंथ, कुठली जात हे विसरले नाही. आणि म्हणूनच आज महाराष्ट्रात जर एक हाती भले आम्ही आघाडीत आहोत, पण खऱ्या अर्थाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काही मीटिंग्स घेतल्या त्या सगळ्या यशस्वी झाल्या, ज्या काही शरद माननीय लोकनेते शरद पवार साहेबांनी ज्या मीटिंग्स घेतल्या त्या यशस्वी झाल्या. ऐन वेळेला काँग्रेसचा नेता जातो आणि राज्यसभा मिळवतो, मग जर तुमचा कडक काँग्रेसवर राग आहे तर त्याला राज्यसभा कशी देता तुम्ही? जर तुम्हाला कडक राष्ट्रवादीवर राग होता तर तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री कसे करता? याचा अर्थ कुठूनही सगळी गळचेपी फक्त आणि फक्त उद्धवजींचीच करायची, बाळासाहेबांची शिवसेना संपवण्यात टाकायची. अर्थात ती सगळी ताकद लावूनही संपत नाही म्हटल्यानंतर जो खऱ्या अर्थाने मराठी माणूस आजही शिवसेनेबरोबर आहे, तुमच्या माध्यमातून मी म्हणजे मनापासून आभार मानेन, त्याला परत परकं करण्याचं काम चाललं आहे का असा आता डाऊट आहे.